महाराष्ट्रात कुठलाही मोठा गुन्हा घडला आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर समाजाशी संबंध असेल तर लोकांकडून कायम होणारी एकच मागणी ती म्हणजे हा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे द्या याच प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या राजकीय या इनिंगची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पण बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी मी राजकारणात जाणार नाही असं स्पष्ट केलंय पण असं असलं तरी मुळात ही चर्चा का आणि कशी सुरू झाली एकंदरीतच उज्वल निकम आपल्या पक्षा पक्षात हवेत असं पक्षांना का वाटत आढावा घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोण आहेत उज्ज्वल निकम शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दहा जुलैला उज्ज्वल निकम यांची भेट घेतली या भेटीनंतर ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती या आधी सुद्धा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा रंगल्या पण दोघांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातले संपूर्ण जगभरात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील म्हणून आहे बीबीसीशी बोलताना ते म्हणाले मला याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा लढवण्याची ऑफर दिली होती पण मी ही ऑफर नाकारली नेत्यांशी माझे जुने संबंध आहेत पण या भेटी दरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही उज्वल निकम जळगावातील उच्च शिक्षित कुटुंबातून येतात त्यांनी एल एल बीचं शिक्षण हे जळगावातच पूर्ण केलंय जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम केलं पण त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे तत्कालीन सरकारने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली त्यांच्या अनेक केसेस कव्हर करणारे पत्रकार सांगतात मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये निकम म्हणजे वन मॅन आर्मी होते संपूर्ण खटला चालवला सीबीआयचे वकील फक्त काही गडबड होणार नाही ना हे पाहण्यासाठी मात्र कोर्टात येत एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू झालेला मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला हा चौदा वर्षांनंतर दोन हजार सात मध्ये संपला सुरक्षेच्या दृष्टीने या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंग परिसरामध्ये कोर्ट बनवण्यात आलं होतं एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट खटल्याने उज्वल निकम हे खऱ्या अर्थाने प्रकाश धोतात आले त्यांना जाणणारे पत्रकार म्हणतात निकम यांची पर्सनॅलिटी अत्यंत डायनॅमिक आहे ते कोर्टात आक्रमक असतात बचाव पक्षाला वरचड होण्याची एकही संधी देत नाहीत त्यांना कायद्याची अत्यंत चांगली जाण आहे आणि प्रत्येक केसचा ते सखोल अभ्यास करतात त्यामुळे नव्व्याण्णव टक्के प्रकरणात त्यांना यश मिळतं ते सरकारी वकील म्हणून खटला सुरू करताना पहिल्यांदा संस्कृतच्या श्लोकापासून त्याची सुरुवात करतात जवळपास तीन दशक त्यांनी सरकारी वकील म्हणूनच काम केलंय मुंबई पोलिसांचे निवृत्त अधिकारी रमेश महाले म्हणतात कोर्टात पोलीस कोणता साक्षीदार हजर करणार याची ते आदल्या दिवशी माहिती घेतात साक्षीदाराने पोलिसांना दिलेला जबाब नीट वाचून केसची तयारी करतात आणि त्यानंतरच कोर्टात साक्ष नोंदवली जाते साक्षीदार कोर्टात बोलला नाही तर उज्ज्वल निकम पोलिसांवर खूप रागावतात असं देखील कोर्ट कव्हर करणाऱ्या रिपोर्टर्सनी पाहिलंय दहशतवाद आणि सामाजिक दृष्ट्या प्रकरणात सरकारने निकम यांची सरकारी वकील म्हणून निकम यांच्या अनेक ट्रायल्स जवळनं कव्हर केल्यात ते म्हणतात गुन्हा सिद्ध करण्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा हातखंड आहे उज्ज्वल निकम यांनी लढवलेल्या खटल्यांमध्ये जवळपास सहाशे पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेप झाली तर तीस पेक्षा जास्त आरोपींना कोर्टाने निकम विशेष सरकारी वकील असले की सरकारला खात्री असते विरोधात गुन्हा सिद्ध होईल आणि त्यांना शिक्षा नक्की मिळेल त्यामुळे महाराष्ट्रातली सगळी हाय प्रोफाईल प्रकरण सरकारी वकील म्हणून निकम यांच्याकडे दिली जातात एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस खैरलांजी हत्याकांड अंजनाबाई गावित हत्याकांड पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण दोन हजार आठ मुंबई हल्ला शक्ती मिल केस प्रवीण महाजन केस कोपर्डी लढल्यात मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणी आरोपीला देशात नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच फाशी देण्यात आली हा खटला उज्ज्वल निकम यांनी चालवला होता तर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आर्म्स अॅक्ट अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा झाली होती हो निकम यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सरकार कोणतंही असो सरकार दरबारी त्यांचं वजन चांगलं आहे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि म्हणूनच उज्ज्वल निकम यांना दोन हजार सोळा मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं अशी देखील माहिती पत्रकारांनी दिली आहे राज्यातील सर्व हाय प्रोफाईल केसेस हाताळत असल्याने उज्ज्वल निकम कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात त्यांना प्रसिद्धीत राहणं आवडतं ते स्वतःचीच पब्लिसिटी करतात अशी टीका त्यांच्यावर नेहमी होते मोठ्या खटल्याची सुनावणी असो किंवा निकालाचा दिवस ते राहत असलेल्या मुंबईतल्या रेसिडेन्सी हॉटेल बाहेर नेहमीच मीडियाच्या ओबीवॅन आणि पत्रकारांचा गराडा हा पाहायला मिळायचा निकम प्रत्येक टीव्ही चॅनलला मुलाखत देत असत त्यामुळे कायम प्रसिद्धीत राहण्यासाठी ते, प्रसिद्धी ते मीडियाशी बोलतात अशी देखील टीका निकम यांच्यावर नेहमी केली जाते मात्र उज्ज्वल निकम हे राजकारण्यांना हवे हवेसे का आहेत राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार ज्यांची प्रतिमा चांगली आहे आणि ज्यांना जनमानसात स्थान आहे अशी नावं पक्षाच्या नेत्यांच्या समोर नेहमी असतात त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न अनेक वेळेला होतात त्यामुळे निकम यांच्यासारखे व्यक्ती आपल्याकडे आले तर फायदा होईल या अपेक्षेने लोकांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला जातो मयांक भागवत बीबीसी मराठी न्यूज मुंबई